मुरबाड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी हातात तुतारी घेतल्याने विधानसभा क्षेत्रातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण या विभागात चैतन्य निर्माण झाले असल्याचे दिसते. सुभाष पवार हे तुलनेने तरुण तडफदार असून त्यांच्यातील ऊर्जा यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जोरात कामाला लागले असल्याचेही दिसते. आज सुभाष पवार यांचा अर्ज भरण्यासाठी मुरबाड, बदलापूर आणि कल्याण विभागातून हजारो कार्यकर्ते मुरबाड शहरात दाखल झाले होते. त्यांच्या बोलण्यातून एकच निर्धार होता, आता बदल झालाच पाहिजे. माजी आमदार गोटीराम पवार यांसारख्या सज्जन आमदाराची कारकीर्द संपवणाऱ्याचा बदला घ्यायचा. भव्य उत्स्फूर्त मिरवणुकीतून महाविकास आघाडीचे खासदार बाळ्यामामा यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांचे आशीर्वाद घेऊन आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुभाष पवार यांनी आपला अर्ज सादर केला. याप्रसंगी आपले बदलापूरशी बोलताना त्यांनी सांगितले, आजच्या लोकांच्या गर्दीने दाखवून दिले आहे की कोणाला किती मताधिक्य मिळेल. लोकांना बदल हवा आहे. बदलापूर शहर गेल्या 20 वर्षात बकालपूर करणाऱ्यांना जनता धडा शिकवणार आहे. बदलापूर शहरातील महायुतीचे अनेक नेते विद्यमान आमदारांच्या विश्वासघातकी राजकारणाला कंटाळले असून शहरातील महायुतीचे अनेक जण माझ्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत. या अदृश्य शक्तींना बदल हवा असल्याचे स्पष्ट दिसते. शहरातील बाहेरून येऊन इथे घर घेतलेल्या नोकरदार वर्गाला जो मनस्ताप भोगावा लागला त्याचा अंडर करंट सध्याच्या आमदारांना लक्षात आला नाही. बदलापूर बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणी आमदारांनी त्यांना बाहेरचे लोक असे बोलावून हिनवले आहे. त्याचा हिसका सोसायटीत राहणारे व रेल्वेने प्रवास करणारे त्यांना दाखवून देतील असा विश्वास उमेदवार सुभाष पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज मी भरला आहे. फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, RPI सेक्युलर असेल, आप असेल, तसेच 20 घटक पक्षाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्येष्ठांनी मला आज आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि तरुणांनी सहकार्य त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढच्या काळामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीचं नियोजन करू, कारण वेळ फार त्या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे उद्यापासूनच त्या ठिकाणी कामाला सुरू. काही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे काही कार्यकर्ते असतील सगळे, नाही काही कार्यकर्ते असतील सगळे, ते आता नाव एवढी काही सांगता येणार नाही. नक्कीच आता पुढे उद्यापासून प्रचाराला त्या ठिकाणी सुरुवात होणार, खास करून बदलापूर शहर आणि ग्रामीण तो परिसर पहिले मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि सगळ्यांच्या गाठीभेटी घेणार आहे. नाराज मंडळी त्यांच्यासुद्धा गाठीभेटी घेणार आहे. मग हे महाविकास आघाडीचे खासदार आहे आणि नक्कीच ते आता फॉर्म भरायला त्या ठिकाणी होते. पक्ष त्याबरोबर नाही, माझं काय अजून काय तसं बोलणं झालं नाही, पण खासदार मामा बोल मात्रे आताच भागाची चर्चा झाली, तर मामा म्हणजे मी तुमच्याशी बोलतो. मला ते आता ते काय पाठ सांगता नाही, परंतु नाराज मंडळीचा मला काही ना काही प्रमाणात मदत होईल हे मात्र सांगतो. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर. नमस्कार.